नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मायजीवी नोकरीमध्ये पुन्हा एकदा निवड समितीच सरळ सेवे भरतीबाबत निर्णय तर हा काही निर्णय आहे परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन ते आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील राज्यात शासकीय नोकरी भरतीची जबाबदारी पुन्हा नवीड स निवड समितीवर तर तुम्ही बघा राज्यात शासकीय नोकर भरतीची जी जबाबदारी होती पुन्हा निवड समितीवर निवड समितीवर भाजप राजवटीतील महापरीक्षा पोर्टल पद्धत रद्द तर ही काय न्यूज आहे बघूया राज्य शासनाच्या सेवेतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी पुन्हा निवड समित्यावर सोपवण्यात आली आहे भाजप सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली महापरीक्षा पोर्टल पद्धती महा आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे म्हणजे भाजप सरकारच्या काळामध्ये महापरीक्षा पोर्टल पद्धती होत्या त्या आता पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील राज्य शासनाच्या सेवेतील गट क आणि गट सॉरी गट ब आणि क स वर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत पूर्व दुय्यम सेवा निवड समितीची स्थापना करण्यात आली होती तर याचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही बनवलेला आहे त्याचीही प्लेलिस्टमध्ये लिस्ट आहे हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता काय आहे ते अरजीपत्र जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समित्या प्रादेशिक प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक निवड समित्या व विभाग प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समित्या अशी रचना करण्यात आली होती ती रचना कशाप्रकारे होती बघा तुम्ही प्रादेशिक समू प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक निवड समित्या व निवड प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समित्या अशी रचना करण्यात आली होती भाजप सरकारच्या काळात शासकीय सेवेतील बहात्तर रिक्त पदे भरण्याची घोषणा करण्यात आली होती त्यासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांकरिता महापरीक्षा पोर्टल या पद्धतीचा या पद्धतीचा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता म्हणजे त्यावेळेस बघू शकता तुम्ही किती बहात्तर पदे बहात्तर हजार पदे रिक्त भरण्याची घोषणा करण्यात आली होती त्यासंबंधीचा शासन आदेश एकोणीस सप्टेंबर दोन हजार सतरामध्ये जारी करण्यात आला होता मात्र या पद्धतीला त्यावेळी बरेच आक्षेप घेण्यात आले होते राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर महापरीक्षा पोर्टल रद्द करून पूर्वीच्या पद्धतीने भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी पुढे आली त्यानुसार ही पद्धत बदलून आता निवड समितीच्या देखरेखेखाली नोकर भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी तसा आदेश जाहीर केलेला आहे नव्या पद्धतीत पदाची जाहिरात ते अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे आणि स्पर्धा परीक्षा प्रक्रियेचे संचालन करण्याची जबाबदारी निवड समित्यांना पार पाडावी लागेल आता ह्या ज्या सगळ्या जबाबदारी आहेत त्या समित्यांना पार पाडावी लागणार आहेत तर मित्रांनो या जे अर्जीपत्र आहे याचा जो व्हिडिओ आहे तो मी बनवलेला आहे तो प्लेलिस्टमध्ये आहे तर तो तुम्ही बघू शकता आणि आता मित्रांनो जे काही राहिला पोलीस भरती तर पोलीस भरती ही आता डिसेंबरमध्येही डिसेंबरपर्यंत होणारच आहे तर मित्रांनो तुम्ही आता अभ्यासाला लागा जेणेकरून आता ज्या काही एम पी एस सीच्या ज्या परीक्षा आहेत त्या देखील आता होणार आहेत तर आता पोलीस भरतीही होणार आहे तर तुम्ही हार न मानता तुम्ही आता अभ्यासाला लागा आणि जे काही पुढचे अपडेट्स असतील ते बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला याच्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी पोलीस भरतीच्या काही ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच तुम्ही हे जॉब टुडेज नावाचं तुम्ही ॲप डाउनलोड करा जेणेकरून जो काही परीक्षेचा सिलेबस असेल तो तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल तसेच फ्री जॉब अलर्ट्सही मिळतील